भाजपच्या वतीने अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पनवेल येथे बुधवारी झाला. या मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आयोजकांचं कौतुक केलं. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्याला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पिनेतार, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अरुण सोलंकी, किशोर चौतमल आदींसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं भारताचं नाव मोठे केलं, जगभर नेलं, जगाचं लक्ष त्यांच्या जागतिक रत्न म्हणून त्यांचं जवळ हे नाव जाहीर झालं. आम्हाला अपेक्षित आहे आपल्या महिला भगिनी ज्या आता या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत, निवडून येणार आहेत, आणि नगरसेविका किंवा नगरात महापौरपद हे भूषवणार आहेत, तर त्यांनी ह्या महापौर नगरीला एक चांगलंच वलय द्यावं. महापौर म्हणून त्या ज्या काम करते त्यामुळं भाजपानं भारतीय जनता पक्षानं एक आदर्शाचा महापौर या पनवेल महानगरीला दिला अशा प्रकारचं नाव पुढे यायला पाहिजे, आणि तशा दृष्टीनं ते काम आपल्या महापौर पदाच्या उमेदवाराकडनं किंवा होणाऱ्या महापौरांना व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.